सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. अहो सिद्धू फोन पण उचलत नाहीये, मी घरी जाऊन येते. अहो मोठ्या भाई, खरंच एवढं काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. झोपला असेल तो आराम करू देत त्याला, आणि तसंही इथे उन्हाचा त्रास होईल त्याला परत. अगं बरोबर बोलते सुनबाई, कशा लगेच काळजी करते, करू दे त्याला आराम. होय बाई, अगं पूजेचं काय, सिद्धू तर हवा ना पूजेसाठी. तुमची कोणाची हरकत नसेल तर मी एकटी करू का पूजा? नाही म्हणजे जबाबदारी आम्हा दोघांची आहे, त्यामुळे मी पूजा केली काय सिडने पूजा केली काय एकच ना. चालेल का? काय हरकत आहे? अग प्रत्येक बायको ही नवऱ्याची अर्धांगिनीच असते. एक काम कर, तुमच्या दोघांच्या वतीने तू पूजा कर. ये. अदिती, मला माझी स्वप्न आहेत आणि मी ती पूर्ण करणारच. कुणावर डिपेंड राहण्यात काही अर्थ नाहीये. सिड, नको राहू माझ्यावर डिपेंड. मी तुझ्यासोबत अमेरिकेला येणार नसले तरी तुझी स्वप्न पूर्ण होऊ दे, एवढीच माझी इच्छा. ऑल द बेस्ट सिड. या ठिकाणी आपलं हे भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. आता इथे तुम्ही वास्तू उभारू शकता आणि ती वास्तू तथास्तूच म्हणे. तुम्ही म्हणालात म्हणजे ते होणारच. शिवाय सुनबाईचा पण पाय कोण आहेच ना. ते तर आहेच हो, पण त्याच्या सोबत या सगळ्या मोठ्या कुटुंबाचा पाठिंबाही या नव दाम्पत्यांना आहे, त्यामुळे फॅक्टरी अगदी जोरात चालणार. वा सुनबाई, तुझा नवरा इथे नसताना देखील तू संपूर्ण पूजा पार पाडलीस एकटीने. आता खरी संसाराला सुरुवात झाली आहे तुमच्या. संसाराचं असंच असतं, कुणाची जबाबदारी घ्यायची, एकमेकांना साथ करायची. मला खात्री आहे असंच तुम्ही आपल्या फॅक्टरीचं कामकाज सांभाळाल. थँक्यू तात्या, आज तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यात हा दिवस आलाय. तुम्ही तिला अपॉर्च्युनिटी दिलीस. माझी खूप इच्छा होती की अदितीला एखाद्या मोठ्या पोझिशनवर पाहावं, पण आता इथे मोठी पोझिशन तर आहेच, पण ती एका मोठ्या फॅक्टरीची ओनर होणार आहे. कुठली सासरची माणसं आपल्या सुनेसाठी एवढं करतात? माझ्या अनुभवावरनं सांगते मी. तात्या मला माफ करा. अहो हे काय करताय? नाही नाही तात्या, एक माणूस म्हणून मी तुम्हाला नाही ओळखू शकले. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. माझ्या मुलीसाठी तुम्ही खूप केलेत, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. उपकार कसले, ही नवीन पिढी आहे. अहो सुनेचा फक्त चूल आणि मुल एवढंच आयुष्य असावं अशा विचारांचे आम्ही नाही आहोत. ह्या घरातली प्रत्येक स्त्री बिझनेस करते. प्रत्येकीच्या अंगात एक कला आहे, ती कला जपली आहे या घरानं. त्यांचं शिक्षण, त्यांच्या कला गुणांच्या जोरावर ते काही करू पाहत आहेत. त्यांना ते करू दिलं पाहिजे, आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. सुनबाई तर खूप शिकलेली आहे. सुनबाईचं आणि सिद्धूचं शिक्षण वाया जायला नको हाच विचार आहे आमचा.
आणि कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आमच्यावर. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.